सगळ्यात पहिले सतयुग होतं, सतयुग, देन त्रेता युग, नंतर होता द्वापार युग, द्वापर, नंतर कलयुग. कलयुग नंतर पुन्हा सतयुग होणार. कोणतं साईन झालं? इन्फिनिटी. तर हे सतत चालणारा बदल आहे, हा सतत चालणारी स्टोरी आहे ही. दिलवालो की दिल्ली म्हणतात ते खरंच आहे. तिथे अनोळखी व्यक्तीही आपलेच वाटतात. सिरियसली? हो. मला ऍक्च्युली आता आपण हे बोलतोय ना तर डेजावू मुमेंट वाटते, म्हणजे समहाव मी हे पाहिले की आपण हे बोलतोय. ज्यावेळी मुंबईचं बोललो ना त्यावेळी मला असं झालं की हे पाहिले मी आधी. तुम्ही प्रेझेंट मुमेंट काय करता, तुमचा दृष्टिकोन प्रत्येक टॉपिकवर काय आहे ते जास्त मला मॅटर करतं. माझे आजोबा साईड बाय, ते एक मुख्याध्यापक होते. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर मग त्यांना साईड बाय साईड हा इंटरेस्ट होता ॲस्ट्रॉलॉजीचा. त्यांचे बुक्सही आहेत जे प्रिझर्व्ह करून ठेवलेत अजून आम्ही. ओके. त्याच्यानंतर मला माझ्या काकांना छंद होता, ते पण साईड बाय साईड करायचं. BSNL मध्ये ऑफिसर आहेत ते, रिटायर झालेत आता सध्या. तर त्याच्यानंतर ही गोडी मला लागली अचानकपणे. प्रत्येक ग्रह इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक ग्रह बॉडीवर इम्पॅक्ट टाकतो, तुमच्या विचारांवर इम्पॅक्ट टाकतो. भरपूर लोक तंत्र साधना करण्यासाठी तिथे येतात. तिथली पॉवर खूप जास्त आहे. तो ऑरा म्हणतात ना एक, तो खूप वेगळा आहे. कोणी फिमेल तिथे गेली तर तिला खूप स्ट्रॉंग फील होईल. पण हनुमानगढीमध्ये 1937 वेळी कायदा आलेला की जो कोणी चिलम किंवा असं काही नशिले पदार्थ दाखवत असेल, फोटो काढत असेल, तर त्यांना त्या काल त्या क्लेन मधून काढून टाकावं. नागासाधू मधून काढून टाका. जन्म मृत्यू हे दोन्हीचं उगमस्थान स्मशानच आहे जर तुम्ही बघितलं तर. जन्माचं कसं काय? आत्मा मुक्त होतो त्यानंतरच तो नवीन जन्म घेतो. बरोबर, बरोबर. खूप रेअरली बजरंग बाण वापरला जातो बिकॉज ती एक शपथ आहे रामाला, रामाची हनुमानाला, सॉरी. हा. कधी ठरलं दिल्लीला जायचं आणि जाऊन UPSC ची तयारी करायची? बाहेर जायचं होतं, हॉटेल मॅनेजमेंट मध्ये ग्रॅज्युएशन झालेलं. त्यानंतर ठरवलं की आता बाहेर जाऊ, पैसे कमवू, मस्त राहू, लॅविश लाईफ जगू. अचानक कोरोना आला, लॉकडाऊन झालं, स्वप्न तिथेच चकणाचूर झाली आहेत. मग नंतर मी ठरवलं, खूप लोक लाईक UPSC कडे घुसली, माझ्या बॅचमेट्स गेले हॉटेल मॅनेजमेंटचे. हा. हॉटेल मॅनेजमेंट का केलं? हॉटेल मॅनेजमेंट मध्ये व्हरायटी खूप आहे, तुमचा इंटरेस्ट नाही संपणार. ओके. माझा लगेच इंटरेस्ट संपतो, एखादी गोष्ट मी जाणून घेतली किंवा ती पूर्ण झाला कोर्स. मुलांच्या बाबतीत पण हीच परिस्थिती? हो, असंच असत. ठीक आहे. त्याच्यानंतर मग बॅचमेट गेले, मग म्हटलं एकदा करून बघू, अभ्यासक्रम बघू काय सीन आहे. मग हिस्ट्री ज्योग्राफी आवडते विषय आधीपासूनच. हा. तर मग सुरुवात केली हळूहळू. 6 महिने झाले NCERTs कम्प्लीट केल्या. आपल्या महाराष्ट्राच्या बोर्ड मध्ये NCERTचा सिलेबस नाहीये, खूप खूप कमी आहे, लिमिटेड आहे. तर मग NCERTला 6 महिने लागतातच लागतात कम्प्लीट व्हायसाठी. फर्स्ट रीडिंगला? हा. आता किती वर्ष झाले दिल्लीत? 1 वर्ष झाले. मग अहमदाबाद आणि दिल्ली या दोन शहरांमधलं भारी कोणतं वाटलं? दिल्ली. का? दिलवालो की दिल्ली म्हणतात ते खरंच आहे. तिथे अनोळखी व्यक्तीही आपलेच वाटतात. सिरियसली? हो. पण तू तर मुंबईची आहेस, मग तुला दिल्लीत जाऊन अनोळखी लोक म्हणजे मुंबईमध्ये ना लोकांना काही देणं घेणं नाहीये. तुम्ही काहीही करा, काही वागा, कसंही राहा, कोणी तुम्हाला जज नाही करत. पण आणि बोलतही नाही. तुमच्या लाईक ताण असेल कोणता, तुमच्या फेसवर दिसत असेल, तरी कोणी विचारणार नाही बिकॉज वेळ नाहीये कोणाला. मुंबई फास्ट फॉरवर्ड आहे. मला ऍक्च्युली आता आपण हे बोलतोय ना तर डेजावू मुमेंट वाटते, म्हणजे समहाव मी हे पाहिले की आपण हे बोलतोय. ज्यावेळी मुंबईचं बोललो ना त्यावेळी मला असं झालं की हे पाहिले मी आधी. मेबी झोपेत वगैरे काही काय माहित कधी पाहिलं मला आठवत नाही, बट दिस इज द सेम मुमेंट किंवा दिस इज द सेम टॉपिक ज्याच्यावर आपण बोलतोय हे आधी झालंय असं वाटतंय मला. ओके. सो विल सी हाऊ इट गोज. मुंबईमधून दिल्लीत गेल्यानंतर काय शिफ्ट जाणवलं आयुष्यामध्ये? म्हणजे मुंबई मला पर्सनली असं वाटतं की खूप फास्ट पेस्ड सिटी आहे, म्हणजे त्या शहराला त्याचा वेग आहे. पुण्याला पण वेग आहे, पण पुण्याचा वेग आरामदायी आहे. पुण्याचा वेग तुम्हाला सुखदायक वाटू शकतो, म्हणजे मी पुण्यात राहिलो आणि मला पुणे आवडतं म्हणून असं असेल. पण मुंबईमध्ये तुम्हाला त्याच वेगाने जावं लागतं. तुम्ही 3 मिनिटाच्या उशिराच्या लोकलने गेलात तरी तुमचं सगळं पुढचं गणित कोलमडतं. हे फक्त उदाहरण द्यायचं म्हणून सांगितलं. सो मुंबईमधून दिल्लीला गेल्यानंतर काय शिफ्ट जाणवलं तुला? मुंबई माझं घर आहे.
घरात माणूस लिमिटेड राहतो, ओके, हे फॅक्ट आहे. या तुमची ग्रोथ, तुमचा थिंकिंग पर्स्पेक्टिव्ह हा सेम असतो. जो तुमचा सर्कल आहे त्यावर सगळं डिपेंड करतं. दिल्लीला मी एकटी गेले, मी कोणाच्या सपोर्टनी किंवा कोणा मैत्री मित्रांनी सोबत नाही गेले, अचानक गेले. अचानक ठरलं? हो, अचानक ठरलं की जायचंय आणि मी निघाले. म्हणजे सोलो ट्रॅव्हलिंग मी केली खूप, पण बस्तान घेऊन पहिल्यांदा झालं जाणं. आणि वेग नाही आहे, लोक आपलेसे करून घेतात. अनोळखी व्यक्तीही खूप छान प्रकारे बोलतात. ओके, तो एक चांगला एक्सपिरियन्स होता माझा. अननोन व्यक्तीही खूप छान बोलतात. आणि कल्चरल डिफरन्स मला नाही वाटला, नाही वाटला अजिबात, काहीच नाही वाटलं, काहीच नाही. आणि खाण्यापिण्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी जे मुंबईत मिळतं ते दिल्लीत मिळतं सेम. हा फक्त वडापाव मिस केला मी तेवढा. तिकडे नाही वडापाव, तिकडे आहे पण ती टेस्ट नाहीये. जी ती लाल चटणी असते ना शेंगदाण्याची लसणाची, ती नाहीये. अच्छा, तेवढंच नाहीये बाकी सगळे. ओके, पण म्हणजे आता मी साताऱ्यात आहे तर मला सातारमधला माणूस पुण्यात भेटल्यानंतर भारी वाटतो. पण मला पुण्यातला माणूस पुण्यात भेटला तर एवढं भारी नाही वाटत. समजा मी पुण्यातून राजस्थानला गेलो तर मला मराठी माणूस भेटल्याचा तिकडे आनंद वाटतो, मग तो कुठलाही मॅटर नाही करत. तसं दिल्लीत गेल्यानंतर खरंच असं होतं की बाबा देशातला कुठलाही असू दे किंवा आपल्याकडचा माणूस कुठला असू दे, समजा दक्षिणेकडचा, तो तिथे आल्यानंतर भेटलाय आणि आपल्याला छान वाटलंय की हा कदाचित आपल्या इथला आहे, ओळखीचा वाटतोय, किंवा थोडीशी संस्कृती आपली सेम असेल, असं काय होतं का? हे फक्त मला दिवाळीला जाणवलं. अच्छा, त्याच्या व्यतिरिक्त अजिबात जाणवलेलं नाही. दिवाळीला काय झालं? हा, दिवाळीला एक मराठी मी गेटअप केला होता, त्यामुळे ते नवत आपलं प्रॉपर मराठी आपलं ते करंजा चकल्या वगैरे ते मिस केलं मी. ते माझ्या मित्रांनी आणलं होतं, तेवढंच मला बरं वाटलं. थिंकिंग प्रोसेस, तुम्ही प्रेझेंट मुमेंट काय करता, तुमचा दृष्टिकोन प्रत्येक टॉपिकवर काय आहे, ते जास्त मला मॅटर करतं. बरोबर. मग आज समजा तुला विचारलं की एमपीएससी आणि युपीएससीचा अभ्यास करताना तुला काय मिळालं, पोस्ट मिळेल नाही मिळेल हा नंतरचा मुद्दा आहे, पण अभ्यास करताना काय मिळालं, तर व्हॉट्स युअर आन्सर? माझा आन्सर असा आहे की माझा थिंकिंग पर्स्पेक्टिव्ह चेंज झाला. कसा? की एखादा आता हे एमपीएससी आणि युपीएससीचा अभ्यास लिंक आहे, हा प्रत्येक विषय एकमेकांशी लिंक गेलेला आहे. हो, तर मग हे कनेक्ट करायला मी शिकली. हा जॉग्राफिकल डिफरन्स आहे, त्याचा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय, त्यामुळे जॉग्राफिकल डिफरन्स आहे. लाईक मुघल का आले, कस काय आले, कस काय एंटर झाले, मगधच का निवडलं, तर ह्या बेसिक गोष्टी मी क्लिअर झाले. आता तुझा हिस्ट्री आवडता सब्जेक्ट आहे, सो हिस्ट्री मधलं एक कॅरेक्टरिस्टिक्स किंवा एक कॅरेक्टर ज्याचा तुझ्यावरती खूप जास्त प्रभाव आहे, छत्रपती शिवाजी महाराज सोडून, असं विचारलं तर कुणाचं नाव घेशील? कोणाचंच नाही. का? प्रभाव कुणाचाच नाही? कुणाकडे बघून असं नाही वाटलं की ऍज अ लीडर म्हणून ह्या गोष्टी प्रत्येक लीडर मध्ये असायला हव्यात किंवा काय? लीडर व्यक्ती लोक त्याला लीडर बनवतात, बिकॉज तो सिच्युएशन नुसार जसं वागतो त्यानुसार तो लीडर बनतो. हा फार महत्वाचा प्रश्न आहे, लोक कसं काय एखाद्याला लीडर बनवतात? हा, बिकॉज तो त्यांच्या महत्वाचा किंवा त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट निर्णय घेत असेल, त्यांच्यासाठी उभा राहत असेल, तो लीडर असतो. बरोबर. आता हा लीडर किंवा जो डिसिजन घेणारा आहे तो पण कधी कधी तुला फोन करत असेल किंवा तुझ्याशी बोलत असेल, जे तुझं फील्ड आहे दुसरं ॲस्ट्रॉलॉजीचं, त्याच्यामध्ये तुझ्याशी बोलत असेल, त्यावेळी काय वाटतं की या लीडर लोकांना काय गोष्टी अशा असतात की ज्या बाकीच्यांपर्यंत पोहोचतच नाहीत कधी, पण ते मनमोकळेपणाने कधीतरी बोलतात, किंवा त्यांना ह्या गोष्टी करायच्या असतात पण बाकी गोष्टींमध्ये कदाचित जास्त गुंतलेले असतील त्यामुळे त्या गोष्टी करता येतील, असं काही जाणवलंय का? पैसा. पैशाचं काय? ज्याच्याकडे अमाप पैसा आहे त्याला काही कोण त्याला काही गोष्टी विकत घेता येऊ शकतात. ओके. तो फ्रेंड्सही विकत घेऊ शकतो, तो प्रेमही विकत घेऊ शकतो, तो बाकी भरपूर गोष्टी तो विकत घेऊ शकतो. पण विकत घेतलेलं प्रेम टिकतं का? नाही टिकत. काय एक्सपायरी डेट सोबत? हा, लोकांना मोठा गैरसमज आहे पण लोक खरेदी करतातच. ओके ओके. आणि काय आजकाल काय पद्धती चालल्यात खरेदी करायच्या? गिफ्ट देणं, महागडे गिफ्ट देणं, शो ऑफ करणं, ब्रँडेड वस्तू दाखवणं, स्वतः ब्रँडेड घालणं वस्तू की हा अरे इम्प्रेस करायसाठी, हेच चाललंय. अननेसेसरी मार्केटिंग. तू या फील्डमध्ये कशी काय आलीस? एमपीएससी म्हणजे बघ, आधी तू हॉटेल मॅनेजमेंट केलंस, त्याच्यानंतर तू दिल्लीला जायचा डिसिजन घेतलास, आणि या सगळ्या पिरियडमध्ये एक गोष्ट सातत्यानं तुझ्या सोबत होती जी म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी, की त्यामध्ये आता म्हणाली 7 वर्ष झालं काम करतेस आणि लोकांना पटतंय तुझं काम, सो या फील्डमध्ये कशी काय आलीस तू? हे वडिलोपार्जित आहे. कसं काय? माझे आजोबा साईड ते एक मुख्याध्यापक होते. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर मग
त्यांना साईड बाय साईड हा इंटरेस्ट होता ॲस्ट्रॉलॉजीचा. त्यांचे बुक्सही आहेत जे प्रिझर्व करून ठेवले आहेत अजून आम्ही. ओके. त्याच्यानंतर मला माझ्या काकांना छंद होता, ते पण साईड बाय साईड करायचं. BSNL मध्ये ऑफिसर आहेत ते, रिटायर झालेत आता सध्या. तर त्याच्यानंतर ही गोडी मला लागली अचानकपणे. अचानक? हा, मी त्यांच्याकडे जायचे, सहा सहा महिने राहायचे सुट्ट्यांमध्ये. बर. आरामात तिथे बुक. सहा सहा महिने कुठल्या सुट्ट्या असतात? मिळायच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या किंवा दिवाळीच्या सुट्ट्या अशा एकत्र करून मी सांगते. हो. तर मग बुक्सच माझं घर आहे. ओके. मला लहानपणापासून खूप आवडतं वाचायला. आता माझे आजोबा पंचांग बघायचे, पण पंचांगात काय असतं मला अजून माहिती नाही. ठीक आहे. तुझे आजोबा काय पाहायचे? कुंडली प्रॉपर. त्यांना नाडीशास्त्राचं नॉलेज होतं. ओके. आता विषय छेडलाच तर नाडीशास्त्र म्हणजे काय असतं? नाडीशास्त्र माणसाला बघून किंवा त्याच्या नाडीला हात लावून त्यांना कळायचं की त्याच्या, जसं बागेश्वर धाम आता सध्या प्रसिद्ध आहे, तो माणूस लिहितो, त्याच्यानंतर तो दाखवतो की हा तुमच्या मनातलं मी सगळं लिहून काढलं आहे, तुमच्या या समस्या घेऊन तुम्ही आले आहात, त्याचं हे उत्तर आहे असं. ओके. ओके. मग पंचांग आणि जे कुंडली आहे त्याच्यामध्ये काय फरक काय? पंचांग हा मुहूर्त ठरवतो फक्त, नाही अजूनही आहे त्याचा उपयोग. मुहूर्त ठरवतो प्लस तुमचं वार्षिक कसं राहणार आहे, मासिक कसं राहणार आहे, कोणते प्लॅनेटरी ट्रान्झिट होणार आहेत हे पंचांग सांगतो. ओके. मग पंचांगात काय बघतात महत्वाचं? पक्ष इम्पॉर्टंट असतो. कसला पक्ष? शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष हे दोन पक्ष खूप इम्पॉर्टंट आहेत. शुक्ल पक्ष जास्त प्रायोरिटी दिली जाते शुभ कार्य करण्यासाठी, तेवढी कृष्ण पक्षाला नाही दिली जात. का असं? का कृष्णावरती तो खूप क्वचित येतो. ओके. हा, आणि खूप लिमिटेड टाइम पिरियड साठी असतो. हे पक्ष किती असतात साधारण? दोनच आहेत, शुक्ल आणि कृष्ण. ओके. आणि कुंडलीमध्ये काय काय असतं मग? लग्न, राशी, प्लॅनेटरी ट्रान्झिट. कसले? प्लॅनेटरी ट्रान्झिट, दशा, महादशा, लोक दशा, महादशा, लाईक प्रत्यंतर, विषमतरी, सूक्ष्म, देह, प्राण बघतात. त्यातले काही सूक्ष्मपर्यंतच बघतात, पण मी अजून पुढे जाऊन प्राण आणि देहही बघून घेते. त्यानंतर मग ते क्लिअरिटी येते की हा हेच होणार आहे, ह्याच दिवशी होणार आहे. सिरियसली? येस. म्हणजे हेच होणार आहे हे कसं काय कळतं? पण कुंडली बघितल्यावर कळतं मला. तेवढ्या कुंडल्या आता येऊन गेलेत, 15,000 क्लायंट्स ऑलरेडी झाले आहेत, आणि सततचे 2,000 क्लायंट सतत असतात. डेली? डेली 2,000? डेली 2,000 क्लायंट. आणि ते हँडल कसं करतेस मग? मी अर्धा वेळ अभ्यासासाठी, अर्धा वेळ ॲस्ट्रॉलॉजीसाठी देते. पण मग ऍट अ टाइम समजा जर बँकेत पैसे पडत असतील तर अभ्यासासाठी तेवढं इन्स्पिरेशन आणतेस कुठून मग? मी क्लिअर आहे की मला काय करायचं. अच्छा. मग आता हे जे म्हणालीस, तित्यंतर, प्रत्यंतर आणि विषमतरी, सूक्ष्म, प्राण, देह, काय असतं हे? या दशा असतात. म्हणजे काय दशा? म्हणजे काय असतं दशा? म्हणजे प्लॅनेट्स ज्या तुमच्या राशीनुसार, ज्या तुमच्या नक्षत्रानुसार, आकाशात एक नक्षत्र तुमचं जे आहे, बॉर्न तुम्ही होता त्या नक्षत्रात. ऋषीमुनींनी 12 नक्षत्र बनवली आहेत, टोटल 27 नक्षत्र आहेत. ठीक आहे. त्यानंतर मग ते पूर्ण प्लॅनेट्स तुमच्या लाईक महादशेचा, तुमचा कोणता ग्रह सर्वात जास्त डिग्रीचा आहे, कळलंय? हा, त्यानुसार मग तो महादशा ठरते. त्याच्यानंतर त्याच्या बाजूचे ग्रह मोजले जातात. मग ते महादशा, प्रत्यंतर, विषमतरी, सूक्ष्म, प्राणदेह असं होत. ओके. मग हा किती अंशात ग्रह कळलाय किंवा महादशा, म्हणजे महादशा म्हणजे काय असतं? मेन प्लॅनेट तुमच्या ट्रान्झिट मध्ये सगळ्यात जास्त डिग्रीचा बसलेला आहे. बर. आणि तो जास्त तुमची महादशा, म्हणजे तो मेन प्लॅनेट तुमच्या कुंडलीवर सगळ्यात जास्त प्रभाव त्या पिरियड मध्ये टाकतोय. ओके. म्हणजे महादशा. ओके. आणि विश्वम काय? विषमतरी. त्याच्यानंतरचे जे प्लॅनेट्स आहेत. ओके. ते मग असे गणले जाणार की एक महादशा, एक अंतर्दशा, विषमतरी, प्रत्यंतर, सूक्ष्म, प्राणदेह. सूक्ष्म म्हणजे काय असतं? स्मॉल प्लॅनेट, त्याचा डिग्री कमी असणार आणि तो कमी अफेक्ट करेल तुमच्या कुंडली. आणि प्राणदेह? सेम सेम. म्हणजे त्याचा आपण जे प्राण समजतोय ते प्राण, किंवा आपण जो देह समजतोय त्याच्या? नाही नाही, त्याच्यासाठी काही घेणार नाहीये. ओके. ओके. मग सगळ्यात जास्त पॉवरफुल प्लॅनेट कोणता आहे सध्या तरी? कलयुग चालू आहे. ओके. 4,32,000 लक्ष झालं असं लाईक होणार आहे. त्याच्यातले 5,134 कम्प्लीट झालेत आताच्या काळात. म्हणजे बरंच जायचे अजून पुढे. हा, तर राहू सगळ्यात जास्त सध्याच्या काळात खूप जास्त अफेक्ट करणारा प्लॅनेट आहे. तुझ्या कुंडलीत राहू आहे का केतू आहे का असं काहीतरी म्हटलं जातं? माझ्या लग्नात राहू आहे. लग्नात राहू आहे म्हणजे काय असतं?
मी बॉर्न जेव्हा झाले, कर्क लग्न आहे त्यात राहू हा लग्नामध्ये बसलाय, प्लॅनेट हा बसलाय, तर राहू केतू नेहमी अपोजिट बसलेले असतात. बिकॉज तुम्हाला ती स्टोरी तर माहितीच असेल, जेव्हा समुद्र मंथन झालं, नाही माहिती, ठीक आहे, जेव्हा समुद्र मंथन झालं, एका बाजूला राक्षस होते, एका बाजूला देव होते, समुद्र मंथन चाललं होतं. त्याच्यानंतर अमृत जेव्हा निघालं, तेव्हा देवतांमध्ये असं ठरलं की राक्षसांमध्ये दोन्ही क्वालिटीज आहेत, चांगला आणि वाईट करण्याच्या, ते सेम आहेत, आपल्यापेक्षा त्यांना चांगला दर्जा किंवा उच्च दर्जा देऊन असं काही होणार नाही बेनिफिट, आपणच सुपिरियर हवं. म्हणून त्यांनी अमृत स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला. त्यात एक स्वरभानू नावाचा राक्षस होता, तो रूप पालटून आला आणि त्याने ते अमृत ग्रहण केलं. पण हे विष्णूला जेव्हा समजलं तेव्हा त्यांनी सुदर्शन चक्राने त्याचे दोन भाग केले. पण तरी अमृत त्याने प्राशन केल्यामुळे त्याला नवग्रहात स्थान दिलं जातं. ओके, मग तो राहू आणि केतू, दोन भाग त्याचा, त्यातला एक राहू आणि एक केतू. राहू जो आहे तो अपर पोर्शन, तुमचं डोकं, आणि जो केतू आहे तो त्याचा खालचा भाग, शरीर. ओके, आणि मग हे कसे अफेक्ट करतात राहू केतू? राहू तुम्हाला मेंटली खूप जास्त अफेक्ट करतो. चांगल्या पद्धतीने की दोन्ही पद्धतीने? म्हणजे शेवटी आपल्यावरती आले की आपण कशा पद्धतीने डील करतो. नाही, तो तुम्हाला कम्फर्टेबल नाही होऊ देत. ओके, कम्फर्ट झोन मधून बाहेर काढायचा प्रयत्न करतो. तुमच्यामध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्वालिटीज निर्माण होतात, तुम्हाला नवीन गोष्टी करायच्या इच्छा निर्माण होतात. तुम्ही सतत एका जागी बसून शांतपणे नाही राहू शकत, तुम्हाला काही ना काही करण्यासाठी तो खूप जास्त प्रोत्साहित करतो. ओके, आणि केतू काय करतो? केतू, केतू मध्ये कोणताही प्लॅनेट बसलेला असेल तो त्याला वाढवतो. केतू इज रिलेटेड टू युअर पास्ट लाईफ, पास्ट कर्मा. बर, म्हणजे तो तुम्हाला धार्मिक बनवतो. ओके, राहू मध्ये टेक्नॉलॉजी मध्ये माणूस जास्त घुसलाय. आता भरपूर लोक नास्तिक आहेत, सगळेच देवदेव कधी करतात, जेव्हा खूप जास्त त्यांच्यावर संकट येतं तेव्हा त्यांना देव दिसतो. बरोबर, तशा प्रकारे हा केतू आहे, तर केतू तेव्हाच हेल्प करतो. संकटांमध्ये केतू सोबत असतो हो. ओके, आणि पत्रिकेत मंगळ पण असतो की ज्याच्यामुळे लग्न होत नाही, ते मंगळ असतो म्हणजे काय असतं? मंगळ असणं हा पहिल्या घरात, चौथ्या घरात, सातव्या घरात, आठव्या आणि बाराव्या घरात असल्यावर तो व्यक्ती मांगलिक असतो. हे डिग्रीवरही आहे की त्याची डिग्री किती जास्त आहे, किती कमी आहे, त्यानुसार तो आपले फळ दाखवतो. पहिलं घर आपलं शरीर, तुमचं मूळ तत्व, तुमचं डोकं, तुम्ही काय त्यात सतत राग येणं, चिडचिड होणं, चौथ्या घरात असल्यामुळे आई संगती संबंध खराब होणं. काय? आई संगती संबंध खराब होणं. अच्छा, तुमचं बाहेर स्थान परिवर्तन होणं चौथ्या घरात हे तो दाखवतो. सातव्या घरात तुमचं रिलेशनशिप टिकू देणार नाही, सतत भांडणं होणार पार्टनर संगती. त्यात आठव्या घरात विदेश भाव आणि तुमचं काही गुप्त ज्ञान वगैरे त्याच्यात तो हेल्प करतो. बाराव्या घरात तो तुम्हाला बाहेर जायसाठी हेल्प करतो. Okay. देशाच्या बाहेर, देश परिवर्तन, स्थान परिवर्तन याच्यासाठी खूप हेल्प करतो. लोकांना प्रसिद्धी वगैरे ही मंगळ देतो. मग प्रसिद्धी देणारा सगळ्यात जास्त महत्वाचा ग्रह कोणता आहे की बाबा? राहू. राहू तो म्हणजे जे आपण प्रसिद्ध लोक बघतो ब्ल्यू टिक वाले, ते राहू वाले असतात. हो. ओके, राहू मन शुक्र मन, शुक्र मन शुक्र लक्झरी देतो. हो. ओके, प्रत्येक ग्रह इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक ग्रह बॉडीवर इम्पॅक्ट टाकतो, तुमच्या विचारांवर इम्पॅक्ट टाकतो. ग्रहांसोबत आणखीन एक फॅक्टर येतो म्हणजे चंद्र. हो. की त्याचा पण खूप जास्त परिणाम असतो असं मी ऐकले, पाहिलेलं नाहीये किंवा मी जाणून घेतलेलं नाहीये. तर चंद्राचा कसा काय परिणाम असतो? मून म्हणजे मन, जलतत्व राशींचा स्वामी आहे चंद्र. ठीक आहे, त्याच्यानंतर पौर्णिमेला जसं भरती आहोटी येते म्हणून जे कोळी बांधव आहेत त्यांना सांगतात की तुम्ही नका जाऊ मासेमारीसाठी. का? कारण की पाण्यावर सगळ्यात जास्त रेस तो डायरेक्टली पृथ्वीच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, त्याचे डायरेक्टली रेस पडतात पाण्यावर, त्यामुळे अफेक्ट होतं. आपली बॉडी 75% वॉटर कन्झ्युम करते, कंटेन असतं, तर त्यामुळे तो सगळ्यात जास्त ह्युमन बॉडीवर अफेक्ट करतो. ओके, त्यामुळे तुमचा सतत अनवॉन्टेड इमोशनलनेस आणि खूप जास्त अलोन लोनलीनेस असं फील होतं तुम्हाला उगाच. तर त्यावेळी कोणीही लाईक महत्वाचं डिसिजन घेऊ नये, हे एकच आहे. कधी? पौर्णिमेच्या दिवशी. पौर्णिमेच्या दिवशी आणि अमावस्येलाही. ओके, हे 3 दिवस आधी आणि 3 दिवस नंतर अफेक्ट करतात. आणि समजा एखाद्याचा जन्मच अमावस्येचा असेल तर त्याला कंटिन्युअसली हा प्रॉब्लेम राहणार, ओव्हर थिंकिंगचा, ओव्हर स्ट्रेसचा. तो हायली क्रिएटिव्ह असेल पण त्याला प्रॉब्लेम नेहमी राहणार डिसिजन घेताना. ओके, कशा प्रकारचा? तो पटकन डिसिजन नाही घेऊ शकत, तो लोकांवर ट्रस्ट नाही करू शकत. फॉर व्हॉट रिझन्स?
बिकॉज त्याच्या मुळातच ते की नाही होऊ शकत त्याच्याने, ओके, एनर्जीज त्याच्या फ्लो करत राहतात त्यामुळे तो एका जागी स्थिर नाही आहे. ओके ओके. आणि मग ह्या गोष्टी आपण मेडिटेशन किंवा आणखीन काही टेक्निक्स योगा आहेत याच्या माध्यमातून शांत करू शकतो, करू शकतो, बट आताच्या काळात लोकांना एवढा वेळ नाहीये. म्युझिकचा सहारा घेऊ शकता तुम्ही. लोकांनी 10 गाणे जरी रोज ऐकले तरी ते खूप मेंटली स्ट्रॉंग होऊ शकतात. ओके ओके. छोटे छोटे उपायही आहेत जसं चांदी घालणं, त्याच्यानेही मन शांत होतो. शिवलिंगाला पाणी वाहणं, त्याच्यानेही मन शांत होतो. ओके. आणि तांब्याचं पण भांड आपल्याकडे जास्त वापरतात म्हणजे ते सूर्यग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी. ओके. म्हणजे पूजांमध्ये वगैरे जो तांब्या वापरला जातो. हो. ओके. मला तुला विचारायचं होतं ते म्हणजे आजकालचे तू म्हणतेस लोक खूप चंचल झालेत किंवा ते शांत नाही राहू शकत, याच्या मागे कुठे हे कलियुग आहे किंवा बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत. जर आपण जागतिक परिस्थिती बघितली तर युक्रेन सारखं युद्ध आज सुरू आहे आणि याचा कुठेतरी परिणाम होतोय का ऍज अ ह्युमन काइंड किंवा ऍज अ नेचर पृथ्वीवरती आपल्यावरती? हो. कसा काय होतोय? सी, सगळ्यात पहिले सतयुग होतं. सतयुग, देन त्रेतायुग, नंतर होतं द्वापारयुग, नंतर कलयुग. कलयुग नंतर पुन्हा सतयुग होणार. कोणतं साइन झालं? इन्फिनिटी. तर हे सतत चालणारा बदल आहे, हा सतत चालणारी स्टोरी आहे ही. आणि मग आत्ताच्या वेळी लोक चंचलता घेऊन तुला फोन करतात सल्ला घेण्यासाठी, त्यावेळी त्यांच्या समस्या काय असतात किंवा त्यांना काय जाणून घ्यायचं असतं जास्त? मोस्टली काउन्सिलिंगसाठी, बिकॉज कोरोना पिरियड नंतर सगळ्या लोकांचं नुकसान झालंय. फायनान्शियल क्रायसिस खूप होता, त्यात रिलेशनशिप्स, ब्रेकअप, लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप्स याचा खूप जास्त प्रभाव पडला लोकांवर. डिवोर्स केसेस, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स. मग हे एक्स्ट्रा मॅरिटल वाले कधी फोन करतात का? हो, नेहमी. त्यांना काय सल्ला देतेस मग? मी सांगते की हे बघा, तुम्हाला ज्याच्या ज्याला तुमच्यासोबत राहायचंय तो काहीही करून राहणार, कसाही राहील. ओके. नाही राहायचंय, संपलंय प्रेम, नाही वाटत आहे एकमेकांना डच करण्यात काही अर्थ नाहीये, वेगळे वा. मग आजकाल लोक काउन्सिलिंग सोबत एक कुंडली बघणं किंवा ज्योतिष बघणं हा पण पर्याय निवडायला लागलेत का? हो. कुंडली बघणं हे फक्त तुमच्या सोबत फ्युचर मध्ये. अच्छा, मला सांगा तुम्हाला काय वाटतं की लोक कुंडली कशा कशासाठी वापरू शकतात, कशा कशासाठी त्याचा यूज होतो? माझ्या पाहण्यात तर असं आलंय की म्हणजे ज्यावेळी सगळे मार्ग बंद झाले, काय करायचं समजत नाहीये, त्यावेळी मग अरे तो चांगली कुंडली बघतो बरं का, त्याच्याकडे जाऊन ये किंवा इकडे इकडे हात दाखवून ये, असे सल्ले मिळायला लागतात. बेसिकली तुम्हाला मोटिवेशन हवं असतं. मोटिवेशन हवं असतं किंवा आपण हदबल झालोय आणि कोणीतरी असावं असं की जे सांगते आपल्याला होईल तुझं चांगलं, तू चल डुबते को तिनके का सहारा टाइप्स. हा. सो मला वाटतं की अशा वेळी लोक जात असावेत. आय डोंट नो. हो, येतात मोटिवेशन साठी खूप जास्त येतात, स्पेशली स्टुडंट येतात. ओके. हा, त्यांना हेच असतं की आमचं लक्ष लागत नाहीये, काय करायचं. एकच उपाय आहे, नॉर्थ ईस्टला स्टडी साठी बसा. नॉर्थ ईस्टला? नॉर्थ ईस्ट स्टडीसाठी उत्तम आहे. ग्रीन कलरचा थोडा जास्त वापर करा, मर्क्युरीचा तो कलर आहे म्हणून. ओके. तुम्ही घातलाय. या. त्यानंतर आहे की गणेशाची पूजा करा. सूर्याला नेहमी जल द्या, त्यामुळे तुमचा सूर्य स्ट्रॉंग होईल. गव्हर्नमेंट एक्झाम्स जे देत आहेत त्यांचा सूर्य जर वीक असेल तर प्लीज त्यांनी सूर्याला अर्ध देणं सुरू करावं. ओके ओके. आता या सगळ्या गोष्टींसोबत थोडस मेडिटेशन किंवा या गोष्टी, म्हणजे मी एका मॅडमना भेटलो होतो आणि त्या मॅडम मेडिटेशन कोर्सेस घ्यायच्या, तर त्या कोर्सेस घेताना एक दिवस त्या स्वतःसाठी रिझर्व ठेवायच्या. का? तर त्या म्हणायच्या की तुमच्या सगळ्यांची एनर्जी एवढी डिफरंट आहे की माझी एनर्जी त्यामुळे अफेक्ट होती आणि जी नाही झाली पाहिजे, सो आय हॅव टू कीप इट माय फॉर माय सेल्फ, आणि त्या काहीतरी करायच्या. इतक्या जणांचं ऐकल्यानंतर काउन्सिलरसुद्धा असतात, ते सुद्धा कुठेतरी ब्रेक घेतात किंवा ते सुद्धा कुठेतरी थेरपी घेत असतात, कारण एवढ्या सगळ्या जणांच्या डोक्यात चालू असतं. ज्यावेळी तू ज्योतिष किंवा कुंडली बघतेस त्यावेळी ऑफकोर्स तुझ्याकडे पण बऱ्याच गोष्टी येत असतील आणि ह्या सगळ्याच गोष्टी तुला वॉन्टेड असतील असंही नाही आहे ना, काही गोष्टी असतील की ज्या कट ऑफ केल्या पाहिजेत. तर मग त्यासाठी तू काय करतेस? अच्छा, माझ्या मोकळ्या वेळात मी काय करते असं म्हणायचं का तुम्हाला? कट ऑफ कसं करते? स्वतःला सगळ्यांचं ऐकून घेण्यासाठी अवेलेबल ठेवणं, यासाठी स्वतःची प्रिपरेशन काय करते असं मला विचारायचं. सी, मला लोकांशी बोलणं खूप आवडतं, त्यांच्या समस्या जाणून घेणं आवडतं, कुठेही आपलंसही वाटतं, माझी उत्तरही मला मिळतात कधी कधी. ओके.
ते असं असतं ना की आपल्याला सगळं माहित असतं पण आपल्याला ते कोणाकडून ऐकायचं असतं. बरोबर बरोबर. हा मग ते कधी कधी मला तसं तुला जसं झालं तसं मला पण होत. तर ते एक आहे. त्याच्यानंतर माझे फ्रेंड्स आहेत, खूप सिलेक्टिव्ह आहे त्यांच्याशी मी बोलते. आणि म्युझिक, टीव्ही, नॉर्मल सिरीज बघणं, खाणं पिणं, दॅट्स इट. आजकाल माझ्या पाहण्यामध्ये आणखीन एक ट्रेंड आला याच्याबद्दलच की लोक नंबर चॉईस करून घ्यायला लागलेत खूप जास्त. त्यांची बेरीज ही आली पाहिजे, त्यांची बेरीज ती आली पाहिजे, किंवा गाडीचा नंबर. म्हणजे आधी सातारकरांकडे तर एक फॅडच असतं की आम्हाला तो आमचा ठराविक चॉईस नंबर हवाच असतो. म्हणजे सातारमध्ये रेग्युलर नंबरच्या गाड्या कमी भेटतील, कमी दिसतील, आणि चॉईस नंबरच्या गाड्या जास्त दिसतील. सो त्याच्यामागे प्रत्येकाकडे काहीतरी शास्त्र असेलच असं नाही, पण गेल्या 3-4 वर्षात मी जास्त पाहतोय की अरे ह्याची बेरीज एवढी होतीये, याची बेरीज तेवढी होतीये. सो हे खरंच एवढं मॅटर करतं. हो, खूप जास्त मॅटर करतं. इवन एक आहे मूलांक, जो तुमच्या बर्थ डेटची बेरीज, जसं 11 असेल तर त्याचा टोटल 2 येईल. ठीक आहे, 25 असेल तर किती झाले, 7 झाले, 7 मूलांक. याच्यानुसार व्यक्तीबद्दल खूप काही कळू शकतं. ओके. केवळ यांच्यामुळे सुद्धा, म्हणजे फक्त जन्म तारखेची बेरीज. हो, भरपूर गोष्टी करतात. त्यांची पर्सनॅलिटी, त्यांचे ट्रेट्स, त्यांनी काय केलं पाहिजे, त्यांनी काय नाही केलं पाहिजे, इवन लास्ट इयर त्यांच्यासाठी कसं गेलंय किंवा आता कसं जाणार आहे हेही सांगू शकते. 29 आणि 7 35 म्हणजे 8 बेरीज येते. 25 बोललेली मी. नाही नाही, मी 35 बोललो. भाग्यांकही असतो, भाग्यांक वेगळा असतो. तुमच्या टोटल जन्म तारखेची बेरीज तो भाग्यांक, तो भाग्यांक. तुमचा मूलांक म्हणजे फक्त तुमच्या डेट ऑफ बर्थ ची बेरीज. नाही कळलं मला, तुझी डेट ऑफ बर्थ काय? 23rd फेब. तो तुझा मूलांक आणि 23rd फेब आणि पुढे जे काय असेल ते तुझा भाग्यांक. भाग्यांक. ओके ओके. मग आता ह्याची बेरीज केल्यानंतर आपल्याला काय कळतं? म्हणजे 23rd ची बेरीज केल्यानंतर काय कळतं आपल्याला? माझा मूलांक 5 आहे. हा, मग 5 मूलांक जसं म्हणाल तर मला लोकांशी बोलायला खूप आवडणार. ठीक आहे, आय बॉर्न ॲज अ लीडर. ओके. इक्वालिटी आहे, मी बॉसी नेचरची आहे. ओके. भरपूर लोकही आहेत 5 मूलांक वाले, बेसिकली आहेत, त्यांना खायला खूप आवडतं. विराट कोहलीची 5 तारीख आहे गेस. कोणाची? विराट कोहलीची. हो, 5 नोव्हेंबरचा आहे तो. एवढं डिटेल माहित नाही, पण मी पाहिलं होतं कुठेतरी. तू म्हणालीस ते कोहलीला लागू होत होतं माझ्या मते. हो, होत. बऱ्याच लोकांना लागू होईल ते. ओके. हा, आर्टिस्टिक फील्ड मध्ये ते लोक जास्त आहेत. अडॅप्टिव्ह नेचरचे आहेत, कुठेही ऍडजस्ट होतील. तू त्यांना जंगलात जरी सोडलं तरी ते ऍडजस्ट होतील 2 दिवसात तरी. वा, आरामात. ओके. कुठे काही ना काहीतरी शोध रिसर्च काढूनच येतील ते. हा 5 मुलांक व्यक्तीचा नेचर आहे. आणि 7 वाल्यांचं काय असतं? 7 इमोशनल जास्त असतात. दोन्ही तर फील्ड वरती कधी इमोशन्स दाखवत नाही. दाखवतो. डिपेंड्स त्याच्या कुंडलीतले अजूनही ग्रह मॅटर करतात, पण मी त्याचे बेसिक सांगते. बेसिक बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स. मग काय? 7 नंबर हा केतू आहे. ओके. हे लोक थोडे नास्तिक असतात 7 नंबरवाले. एवढे काही असं देवदेव नाही करत. जेव्हा करायचं असेल तेव्हाच करणार. पण त्यांच्यासाठी हे महत्वाचं आहे की तुम्ही कोणतेही कार्य करताना देवाची पूजा नक्की करा, तर ते होईल सक्सेसफुल इझिली. आणि त्यांचा स्वभाव कसा असतो? त्यांचा स्वभाव जसे लोक तसे, ते इझिली ट्रस्ट नाही करत ते लोकांना. ओके. स्वतःच्या इन्स्टिंक्ट वरती चालतात. हो, चल बिचल थोडंफार होत असतात. ओके. पण कामात खूप जास्त निपुण असतात. कोणतंही काम करतील तर पूर्णत्वाला नेतील. ओके. त्यांचे फ्रेंड्स ही लिमिटेड असतात. येस, हे दोन्हीला लागू पडते. म्हणजे तो कामात निपुण आहे, त्याचे फ्रेंड्स लिमिटेड आहे. जीवनसाथीकडून त्यांना खूप जास्त एक्सपेक्टेशन असतात. त्यांना रिलेशनशिप हे खूप मॅटर करतं. ओके. ते खूप लाईक स्लो कासव जसा असतो तशी ती प्रोग्रेस असते त्यांची प्रत्येक ठिकाणी. बोलायला पटपट नाही बोलत व्यक्ती, व्यक्त होत नाही लवकर. हा एक आहे. म्हणून साक्षीने प्रपोज केलेलं धोनीला, जर तुम्हाला माहिती असेल. साक्षीने प्रपोज केलं. येस. आणि मग त्याच्यानंतरचा 8 बद्दल काय आहे का? हो, 8 बद्दल. 8चा जो स्वामी आहे अंकचा, तो आहे सॅटर्न. शनी. बर. कोणतंही काम केलं तरी या लोकांना रिकॉग्नायझेशन लवकर मिळत नाही. ओके. अजिबात मिळत नाही, किती मेहनत करू दे. लोक खूप जेलस होतात असं यांचं पर्सनल व्यक्ती लाईक मत असतं की लोक त्यांना खूप जेलस फील होतात. त्यांना असं वाटतं. ओके. ते या व्यक्ती जास्त पास्ट मध्ये गुंतलेले असतात, तर त्यांनी बाहेर निघावं, थोडस एक्सप्लोअर करावं, दुनिया बहुत बडी आहे. ते नेहमी पास्ट मध्येच, माझ्यासोबत असं का झालं,
का केलं, मी असं काय केलं होतं, ते पुढे नाही जाणार. पुढे जात, स्लो प्रोसेस, जात जरी असतील तरी ते मागे वळून बघतात क्षणोक्षणी. ओके. आणि ते आहे, त्यांना त्यांनाही खूप आवडतं. चॉकलेट केक जर समोर ठेवला तर ते लोक 2 मिनिटात तो फ्यस्त करतील. त्यांचे फ्रेंड्स खूप सिलेक्टिव्ह असतात, खूप जास्त. सातवाल्यांचं आणि आठवाल्यांचंही. ओके. चांगले लीडर होऊ शकतात 7 नंबरवाले, चांगले बिझनेसमॅन होऊ शकतात, आयटी सेक्टरमध्ये खूप जास्त प्रोग्रेस करू शकतात. आणि 7 नंबरवाली कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये खूप जास्त ग्रोथ करू शकतात. इव्हन बिझनेस खूप जास्त इम्पॉर्टंट असतो, त्यांना फूड रिलेटेड, टुरिझम रिलेटेड करू शकतात. ओके. आता मला असे माझे मित्र दिसायला लागलेत, कोण 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 काय 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 वाले आहेत ते करू आपण डिस्कस सगळ्यांबद्दल, काही प्रॉब्लेम नाही. 9 वाल्यांचं कसं असतं? 9 वाल्यांचा स्वामी मंगळ हा थोडे चिडचिडे असतात हो, आणि पटकन असं कोणी बोललं तर लगेच म्हणायला लागतं त्यांच्या. ओके. की अरे काय करू, आई सांगती संबंध थोडेसे कमी, वडिलांसांगती खूप जास्त जमत त्यांचं. आईसोबत कमी, थोडं कमी, आणि वडिलांसोबत खूप भारी जमत त्यांचं. अभ्यासात खूप जास्त, इमोशनल प्लस प्रॅक्टिकल असतात, प्रॅक्टिकल जास्त असतात. ओके. दूरदृष्टी असते त्यांची, त्यांच्यात ऑलरेडी डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन आलेलं असतं की अरे आता हे असं केलं, हे असं पुढे होणार, असं असंच करायचं आपल्याला. हा पण ते चेंजेस अडॅप्ट करतात. ओके. ग्रोथ त्यांची फास्ट असते 9 वाल्यांची. हो, ते खूप लाईक चंचल थोडेफार असतात, बट लवकर प्रोसेस, लवकर डिसिजन घेतात, असं थांबत आणि अटकत नाही बसत. त्यातून त्यांना मूव्ह ऑन करणं पण सोपं जात असतं, खूप सोपं जात असतं. ओके. मूव्ह ऑनवर ना आठवलं की असा कोणता अंक आहे किंवा ज्यांना मूव्ह ऑन करणं खूप जास्त अवघड जातं किंवा ते अडकून पडलेले असतात? 2 मुलांक 2. क्या बात आहे, मला वाटलंच होतं आणि हाच आकडा असणार आहे, वाटलंच होतं मला. काय 2 वाल्यांचं काय असते भानगड, काय एवढं अडकून बसलेले असत, किती उत्सुक असतो स्वतःबद्दल ऐकायला. 2 वाल्यांचं असे, ते हायली क्रिएटिव्ह असतात, आर्टिस्टिक फील्ड असतात, त्यांना लिहायला वाचायला खूप आवडतं, टीव्ही पाहायला खूप आवडतं, प्लस म्युझिक हे त्यांचं जीवकी प्राण आहे. गाडी चालू चालू केलं गेलं, त्यांना म्युझिक चालू पाहिजे पहिले. डिसिजन प्लॅनिंग खूप चांगलं करतात, पण ते वर्कआउट करण्यासाठी त्यांना थोडा वेळ लागतो. इंथुझियाझम तेवढं नसतं. हा, इंथुझियाझम असतं, पण वेळ कधी साथ देत नाही, कधी सिच्युएशन साथ देत नाही, असं लोक साथ देत नाही, असंही होत. ओके. ओके. हा, पण ते करू शकतात, धाडसी आहेत. ओके. आणि सगळ्यात जास्त म्हणजे 2 नंबरचा स्वामी चंद्र असल्यामुळे थोडे जास्त इमोशन्स त्यांचे प्रत्येक ठिकाणी येतात, मूड स्विंग्स खूप जास्त होतात. हो, प्रचंड भरती ओहोटी सारखं. हा, ते होत वर खाली वर खाली वर खाली वर खाली. पण मग हे कसं काय एवढे अडकून राहतात सगळ्यामध्ये? सगळे अडकलेले आहेत. तेच म्हणतो मी, कसं काय आणि यातून बाहेर कसं पडायचं? भक्ती कॅन कट युअर ॲस्ट्रॉलॉजी. ओके. हा कलयुगचा नियम आहे. अच्छा. की तुम्ही थोडंफार भक्ती मार्गाला जर जाल, जसं आता पहिले सतयुगात होतं की खूप वर्ष तप करावे लागायचे तेव्हा देव दिसायचे, कलयुग मध्ये ते खूप इझी आहे. सिरियसली? सिरियसली. आता हा टॉपिक आपण छेडलाय, पण ऍक्च्युली आणखीन 2-3 अंक राहिलेत, करू आपण ते पहिले कम्प्लीट करू मग आपण पुढे जाऊ. एक अंक राहिलाय माझ्या मते, 1, 3, 4, 5 तर झालाय, 6 राहिलाय. 1, 3, 4, 6 त्यातला कोणता घ्यायचा पहिला? 1 घेऊ. डन. 1 अंक धाडसी, जिथे जातील तिकडे आपलं प्रभुत्व निर्माण करतील. ओके. लोकांना आपलेसे करतील. ठीक आहे. इगोइस्टिक थोडेसे जास्त असतात हे लोक. ओके. असतात. ओके. मूळ स्वभावच येतो त्यांचा, खूप नॉलेज असल्यामुळे थोडा इगो येतोच. ओके. तर नॉलेज खूप. सूर्य हा त्यांचा स्वामी आहे, म्हणजे 1 चा स्वामी सूर्य आणि 2 चा डायरेक्ट चंद्र. बर, याचं क्रमाक्रमाने आहेत. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आणि 3चा कोण आहे मग? 3चा आहे गुरु. गुरु ते कसे असतात लोक? नीटनेटकेपणा खूप हवा त्यांना 3च. प्रत्येक गोष्टीत आणि प्रत्येक गोष्टीत त्यांना आपलं मत द्यायचं असतं. ओके. हे खूप चांगलं आहे, त्यांच्याकडे नॉलेजही खूप असतं. आणि हे लोक असं वाटतं आपल्याला की आपलं खूप ऐकतायत. आता समोर जर कोणी 3 नंबरचा व्यक्ती बसला असेल आणि तू त्याला खूप काही सांगत असेल तर तो नाही ऐकणार, त्याचे वेगळेच विचार असतील. त्याचं डोकं 24/7 हे चालूच असतं. ओके. पण तो माणसांना खूप जास्त एकदम व्यवस्थित अॅक्युरेटपणे ओळखू शकतो, समोर कसा बसलायस, नक्की काय आहे तुझे थॉट्स काय आहेत, हे तो रीड करेल 3 नंबरचे व्यक्ती.
हो त्याचं प्रॉपर प्लॅनिंग खूप छान खूप छान असतं. गव्हर्नमेंट सर्वंट डिटेक्टिव्ह फील्ड मध्ये हे लोक उत्तम कामगिरी करतात. ओके आलेत माझ्या डोळ्यासमोर अशी लोक तीन अंकवाले. सो ठीक आहे. चार या चारचा स्वामी आहे राहू. राहू म्हटलं गुरु. हा तीनचा गुरु सूर्य चंद्र गुरु आणि राहू. राहू राहू आलं कन्फ्युजन आलं. चार नंबरचे लोक असतात त्यांना क्रिएटिव्ह आहेत हे त्यांना चेंज हवा असतो सोसायटी. चार नंबर बद्दल ऐकायचं आहे मला. हा तर ह्या व्यक्तींना काय झालं कसं झालं कुठे झालं कधी झालं मी का नव्हतो हे सगळ्या प्रश्नांची उत्तर पाहिजे असतात. ओके त्याशिवाय ते स्वस्त बसणारच नाहीत. डिटेल मध्ये सगळं त्यांना लागतं. सोसायटीमध्ये त्यांना चेंज करायचं असतो पण ते स्वतःपासून सुरुवात करत नाहीत लवकर. बर पहिले आधी स्वतःपासून सुरुवात करायची नंतर आपण सोसायटीला चेंज करू शकतो. तर इथे ते थोडासा मार खातात थोडासा. बाकी ते क्रिएटिव्ह आहेत इंट्युटिव्ह जास्त आहेत. खोटं लपून नाही राहत. लोकांना वाटतं ते अग्रेसिव्ह आहेत बट ते नाहीयेत. त्यांचा मूळ आवाजच तसा असतो. आणि राहू म्हणजे चंचलपणा थोडाफार असतोच आणि पटापट करणाऱ्या गोष्टी थॉट्स जर तुमचे खूप पटापट येणार तर ऍक्शन पण पटापट होणार. तर मग तसं हे स्टेप कोणत्याही डिसिजन घेतात कधी कधी ते चुकतातही त्यामुळे लोक जज करतात. हा एक फक्त छोटासा पॉइंट आहे. बाकी उत्तम लोक आहेत सरकारी सेवेतही खूप चांगली कामं करतात. प्लस राजनीतीमध्ये खूप जास्त जातील खूप जास्त प्रोग्रेस करतील. बिझनेस माइंडेड आहेत. ओके येस. इवन ऑकल्ट मध्येही हे लोक येतात. ऑकल्ट म्हणजे तंत्रविद्या. त्यातही लोक खूप क्रिएटिव्ह आहेत. हा विषय सारखा सारखा येतोय असं नाही का वाटत. हो जाऊ आपण त्याच्याकडे. आणि आता एकच राहिला अंक कोणता. सहा शुक्र. ओके लक्झरी. या लोकांना खर्च करायला खूप आवडतं. या लोकांना छान दिसायला खूप आवडतं. ओके खाण्यावर खूप जास्त स्पेंड करतात हे लोक. खाणे त्यांचं राहणीमान त्यांचे फ्रेंड्स खूप असतात. ऑइली खायला खूप आवडतं या लोकांना बाहेरचं प्रचंड. लक्झरीवर जास्त पैसा खर्च करतात तर त्यांना कमी केला पाहिजे थोडासा. बाकी शुक्र असल्यामुळे सगळ्या संपत्ती सगळं लक्झरी सगळं त्यांना आपोआप मिळतं. ओके हा ओके. आणि जो टॉपिक आपण मगाचपासून थोडा थोडा छेडतोय सोया म्हणजे एक साधारण वर्षापूर्वी मागच्या जून जुलैमध्ये सुद्धा तंत्रविद्या किंवा ह्या गोष्टी फार जास्त प्रकाशात आलेल्या होत्या महाराष्ट्रामध्ये. कामाख्या मंदिर प्रकाशात आलेलं आणि माझ्या मते तंत्रविद्या म्हणलं की सगळ्यात जास्त पहिला नाही पण शेवटचं पाऊल तर तिथे नक्कीच पडत असावं लोकांचं. कामाख्याला काहीतरी आहे. आय डोंट नो म्हणजे मी बऱ्याचशा शोज मध्ये ऐकलंय. सो ओव्हर टू यू. ठीक. कामाख्या हे गुवाहाटीमध्ये आहे. निर्वाचल पर्वतावर स्थित आहे. जेव्हा सती जेव्हा दक्ष राजाने शिवजींचा अपमान केलेला ठीक आहे तेव्हा सतीने अग्नीत जाऊन पूर्ण देह त्याग केला. ओके त्यानंतर शिव सतीला घेऊन जळत शरीर घेऊन पूर्ण सगळ्या ठिकाणी फिरत होते तर विष्णूला ते सहन झाले नाही. त्यांनी सुदर्शन चक्राने तिचे अवयव लाईक तिने तोडले त्यांनी बेसिकली. तर ते प्रत्येक ठिकाणी पडले. असे 52 शक्तीपीठ आहेत त्यातलं कामाख्या एक आहे. तिथे गर्भ पडलेला म्हणजे देशात जी 52 शक्तीपीठ आहेत ती सतीची शरीरे आहेत. ओके ओके. आणि कामाख्याला काय झालेलं होतं तिथे योनी पडलेली गर्भ. ओके तर त्यामुळे तिथे महिन्यातील पूर्ण वर्षात जून महिन्यात रक्तस्त्राव होतो. अजूनही रक्तस्त्राव होतो म्हणजे कसं पिरियड्स येणं. पण कशातून कुठून काय मूर्तीतून. येस तिथे जिथे गर्भ पडले तिथे एक प्रतिमा आपोआप निर्माण झाली आहे. ते लोक आता हा फेस्टिवल 22 जून ते 26 जून पर्यंत आहे. चार दिवस. तर हे लोक त्या तीन चार दिवसात पूर्ण मंदिरं बंद करतात गुवाहाटीमधली. सगळी मंदिरं सगळी शुभ कार्य बंद करणार सगळं बंद करणार. काहीच नाही. इवन दुकानही बंद करतात काही काही लोक. हा आणि एक व्हाईट क्लोथ तिथे ठेवला जातो मंदिरात आणि चौथ्या दिवशी तो पूर्ण रेड झालेला असतो. आणि तो त्या सगळ्यात तांत्रिकांना किंवा जे भक्ती भाविक लोक आहेत त्यांना तो प्रसाद म्हणून दिला जातो. भरपूर लोक तंत्र साधना करण्यासाठी तिथे येतात. तिथली पॉवर खूप जास्त आहे. तो ऑरा म्हणतात ना एक तो खूप वेगळा आहे. कोणी फिमेल तिथे गेली तर तिला खूप स्ट्रॉंग फील होईल. अबाउट कसं काय म्हणजे अचानक असं एक
आपण कोणत्या तरी मंदिरात जातो आपल्याला खूप पॉझिटिव्हिटी येते, तसं तिकडे गेल्यावर एकदम वेगळं वाटतं, खूप स्ट्रॉंग झाल्यासारखं, पॉवरफुल झाल्यासारखं फील होतं. आणि ही तंत्रविद्या कशा प्रकारे काम करते, कोण शिकतं ते किंवा कशा प्रकारे शिकतात? म्हणजे माझ्या मते अघोरीज हा एक प्रकार आहे, नागा साधू पण आहे, ज्याच्यामध्ये सैफ अली खानचा एक मूवी आलेला होता आणि हो नागाज वरती झालेला आहे, आता रिसेंटली आलता, त्याचं नाव लाल कप्तान म्हणून आलता त्याचा मूवी, लाल कप्तान असा काहीतरी होता त्याचा मूवी. सो त्यात तो माझ्या मते नागा साधू दाखवलेला होता. आणि म्हणजे हे लोक त्यांच्याबद्दल आपण पाहिलं कुठेतरी भयानक काहीतरी करत असतात हे लोक, यातून त्यांना खरंच आपल्याला वाटतं की ते भयानक काहीतरी करत असतात बिकॉज आपल्याला त्यांच्याबद्दल एवढी माहिती नाहीये, कोणालाच नाही, बिकॉज ते जास्त लाईमलाईट मध्ये येणं पसंत नाही करत. हा ऍक्च्युली पण जर कोणी गेलं नॉर्मल माणूस तर ते त्रासही नाही देत. सिरियसली? येस. मी जाऊन आली आहे, मी मूळची नाशिकची असल्यामुळे तिथे खिचडिया प्रजा लाईक जो आखाडा आहे त्यातले नागासाधू तिथे राहतात, कपालेश्वराची पूजा करतात, ओके, त्यांचा शृंगार वगैरे ते करतात, त्यांच्यामध्ये भरपूर असे स्थान म्हणतात त्याला, पद म्हणतात ते आहेत लाईक सचिव, महासचिव, नागासाधू मध्ये हो, ओके, मंदिराचा पुजारी. आणि हे कसे असतात लोक? यांचा जो यांची स्थापना केली शंकराचार्यांनी इसवी सन 547 येस, त्यावेळी नागासाधूंचा पंथ उभारला गेला, धर्माचं रक्षण करण्यासाठी तो उभारला गेला. Okay. राजे रजवाडे त्यांची हेल्प घ्यायचे, त्यांना शस्त्र अस्त्र आणि भरपूर तंत्र साधनं ऑलरेडी विकसित आहेत, त्यांना शिकवल्या जातात, त्यांच्या आखाडे आहेत, त्यांचे रूल्स आहेत. कोणीही मनुष्य बनू शकतं नागासाधू, पण त्याच्यासाठी त्याला 6 ते 12 वर्ष लागतील. ती खूप कठीण साधना आहे. पहिले तर त्याला सगळ्यांचा त्याग करावा लागेल, गृहस्थाश्रम पूर्णपणे सोडावा लागेल. नेक्स्ट म्हणजे त्यांना स्वतःचा पहिले स्वतःच्या परिवाराचा पिंडदान करावा लागतो. बापरे. हो, म्हणजे ते लोक आपल्यासाठी गेले, नो अटॅचमेंट, पूर्ण डिटॅच, ओके, आणि नंतर स्वतःचंही पिंडदान ते सगळ्यात शेवटी करतात. ओके, म्हणजे आधी आणि इवन त्यांना त्यांचं नाव, त्यांची ओळख सगळं त्याग करावा लागतो. बर. हो, इवन कपड्यांचाही त्याग, काहीच नको, कोणतीच मोहमाया नाही. ह्याच्यामध्ये नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये माझ्या मते हो, कुंभमेळ्यामध्ये ते लोक सतत येतात बिकॉज एक स्टोरी आहे की जेव्हा अमृत मंथन करताना काही जे अमृताची काही लाईक बिंदू द्रवबिंदू होते ते तिथे पडले होते त्या नदीत, कुंभमेळा जिथे होतो. बर. तर तिथे पहिलं स्थान नागासाधूंनाच दिलं जातं. ओके. अजूनही मान्यता आहे की नागासाधू त्यांचा तो लाईक काय बोलतात त्याला मान येतो त्यांचा, तर तो पहिले त्यांना मिळायलाच जावा. ओके. त्यामुळे ते तिथे जातात, आंघोळ करतात, भरपूर असे मान्यता मिळाली असेल, अजून कोणाला मिळाली असेल आपल्याला नाही माहिती, अमृत कोणाला मिळालं असेल. येस. हा, तर हे परंपरेनुसार चाललंच आहे. इवन लेडी नागासाधू ही आहेत. ओके. येस, त्यांना पण वस्त्र ही कुंभमेळ्याच्या वेळी पिवळी असतात, बाकी ते भगवे वस्त्र परिधान करतात. Okay. पूर्ण नग्न अवस्थेत त्यांना जाणं अलाउड नाहीये. फक्त महिला नागासाधू, फक्त महिला नागासाधू, आणि जे पुरुष असतील त्यांना त्यांना विवस्त्र. ओके. आतापर्यंत टोटल 15 आखाडे आहेत. ओके. येस. भरपूर ठिकाणी आहेत, हिमाचल म्हणा, नाशिक म्हणा, जसं अयोध्यामध्ये एक हनुमानगढी इथे होतं. आपण मोस्टली बघतो की नागासाधू वगैरे यांना जर पिक्चर जर त्यांचा मिळत, नागासाधू वगैरे यांचा फोटो किंवा असं काही मिळालं तर ते नेहमी चिलम म्हणा, शंख म्हणा, अशा भूमिकेत दिसतात. पण हनुमानगढीमध्ये 1937 वेळी कायदा आलेला की जो कोणी चिलम किंवा असं काही नशिले पदार्थ दाखवत असेल, फोटो काढत असेल, तर त्यांना त्या काल त्या क्लेन मधून काढून टाकावं, नागासाधू मधून काढून टाकावं. पण नंतर हे बंद झालं आणि त्याच्यानंतर पूर्णपणे बंद झालं, हा कायदाच बंद झाला. त्याच्यानंतर मग हे असं की आपला एक क्रायटेरिया असतो, जसं कास्ट असते तसं ते दाखवण्यासाठी, आता हा ही क्लान आहे तर तो शंख दाखवणार, रिप्रेझेंट करणं, ओके, एक सिम्बल. ओके. तसं त्यांचं आहे नागासाधूंमध्ये पण, प्रत्येक आखाड्याचं एक सिम्बल असतं, म्हणजे 15 आखाड्यांचे 15 वेगळे सिम्बल. हो. ओके. त्याचा शंख असेल, कोणाचा शिलम असेल. ओके. असं. आणि अघोरी हा प्रकार काय असतो? अघोरी एक पंथ आहे. हा पण पंथच आहे. हा पंथच आहे, तोही धर्माचं रक्षण करतो. नागसाधू हा वेगळा पंथ आहे, अघोरी वेगळा पंथ. हो, दोघही शंकराचार्यांनी
स्थापन केले. तुला असं माहिती आहे का की त्यांनी दोन वेगळे पंथ का स्थापन केले, म्हणजे ऑलरेडी एक केला असेल तर दुसरा करण्याची काय गरज होती? हे बघ, पहिले तर नागासाधू मध्ये वैश्विक पण येतात आणि शैविक पण येतात. हा बरोबर, एक विष्णूला मानतात आणि एक शंकराला मानतात, आणि अघोरी जे आहे ते फक्त शिव आणि अग्नीला मानतात. ओके, शिव पाचवा अवतार आहे, शिवाचा पाचवा अवतार अघोरी म्हणून होता. अघोर म्हणजे या मूळ शब्दाचा अर्थ काय आहे सांग बर. अघोर या शब्दाचा अर्थ भीती नसलेला, सहज, असा अर्थ आहे. हो नाही, आपण म्हणतो ना काय अघोरी कृत्य करतो. अघोर हा म्हणजे घोर या शब्दात सहज. लहान मूल जसं असतं ना, तर ते लहान मूल बनायचा प्रयत्न करतात. आता भरपूर लोकांनी ऐकलं असेल की ते मांस खातात, हो, जळलेल्या चित्याचं मांस भक्षण करतात. हो, हो, तर हे एक नियम आहे का? कारण की त्यांच्या मनात कोणती हीन भावता नको. आता आपण लहान मुलाला शिकवतो अरे ते शी आहे, ते घाण आहे, ते नको करू, तसं त्यांच्यात नाहीये. पण ते स्वतःच लहान म्हणून ते शिवची उपासना करतात. सुरुवातीला येते, पण ज्याला करायचंच आहे तर कसाही करेल. युरोपियन लोक याच्यात जास्त सध्या सहभागी होत आहेत. कुठले? अघोरी बनवण्यासाठी युरोपियन लोक. कसं काय? इंटरेस्ट खूप आहे त्यांना अघोरी बद्दल. प्रत्येक ठिकाणी दिसतील, हरिद्वार, ऋषिकेश वगैरे मध्ये खूप दिसतील. होय का? हो, हेही स्वतःच पिंडदान करतात. त्यांच्यामध्ये तीन साधना खूप इम्पॉर्टंट आहे, एक शिव साधना, दुसरी योग साधना आणि तिसरी शव साधना. तिन्ही साधना म्हणजे काय असतात? शिव साधना, शिवाची उपासना मंत्र करणं, मंत्र जाप करणं. योग साधना, योग अभ्यास. शिवाची साधना तर रावणानच 12 वर्षे केली होती माझ्या मते. तुमच्या मते रावण हा कसा होता? आय डोंट नो, मी जास्त वाचलेलं नाही त्याच्याबद्दल. सो तो शिवभक्त होता नो डाऊट. लोक म्हणतात की त्यांनी एक चुकी केली त्यामुळे तसं झालं, पण नाही, त्याची 10 शरीर, त्याची 10 डोके होती. ठीक आहे, तर प्रत्येक डोकं हे चांगलंच चालेल असं नाही ना. बरोबर, मग त्याने 10 चुका केल्या असतील. इथं माणसाचं एक डोकं व्यवस्थित चालत नाही, त्याची 10 होती. येस, हे एक आहे. प्लस त्याचं नाव दसग्रीव होत. दसग्रीव, दसग्रीव रावण संहिता जर तुम्ही वाचली तर आहे. आणि त्याच्यात अजूनही एक माहिती आहे की आपण ओम नमः शिवाय असं मंत्र आहे हा, बट रावण संहितेत लिहिलं आहे की शिवाय नमः हा मंत्र आहे. बऱ्याच ठिकाणी हाच मंत्र पाहिलाय. हो, आणि जो ओम हा सिंबल आहे तो आदिशक्तीचा आहे. आदिशक्ती म्हणजे पार्वती. ओके, जी प्रोटेक्टर, डिस्ट्रॉयर आणि क्रिएटर तिन्ही आहे. ओके, जसं ब्रह्मा, विष्णू, महेश, हे ऍटमचे 3 पार्ट, लाईक प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. येस, हा देऊळबंद मध्ये हा सिग्निफिकन्स पाहिलेला मी, देऊळबंद मूवी आलेला मी. हा, त्याच्यामध्ये कोणतेही देव शस्त्र अस्त्र दोन्ही आणि नॉलेज किंवा भरपूर गोष्टी हँडल नाही करू शकत, मेल डेटी नाही करू शकत. तुम्ही कोणत्याही मेल डेटीला बघा, त्याच्याकडे एकच काहीतरी साधन असतं. पण आदिशक्ती तसं नाहीये. आदिशक्ती मायाळू पण आहे. गणपती नाही, अस्त्र आहे गणपतीकडे. ओके, आहेत. ओके, प्लस मायाळू आहे आदिशक्ती, प्लस शस्त्र आहे. कुठे काही वापर करायचं तिला बरोबर माहिती आहे. क्रिएटर ही आहे, डिस्ट्रॉयरही आहे, प्रोटेक्टरही आहे. तर तीच हँडल करू शकते. तसं साऊथच्या जर साऊथ मध्ये तुम्ही गेलात तर तिथे फिमेल डॉमिनंट सोसायटी जास्त आहे. सोशियोलॉजी मध्ये शिकलोय मी. हा, इवन आसाम, नॉर्थ ईस्ट मध्ये जरी गेलात तिथेही आहे, अजूनही आहे. ओके, मग तिथे स्त्रियांना सगळ्यात जास्त पूजलं जात. सो मला विचारायचं असं होतं की स्मशानभूमीमधली एनर्जी कशी असते, म्हणजे तो एक लहानपणापासून भीतीदायक टॉपिक राहिलेला आहे की तिथं काहीतरी असत किंवा तिथे नाही जायचं, किंवा रात्रीच्या वेळी म्हणजे ज्या आपल्याला गोष्टी सांगितल्या जातात भूतांच्या, त्याच्यामध्ये स्मशानभूमीचा उल्लेख नाही, किंवा जो भूताला भेटलाय लहानपणीच्या गोष्टींमध्ये तो स्मशानभूमीमध्ये गेला, तिथे त्याला कोणतरी भेटलं, मग त्याने त्याला मारलं, त्याच्यासोबत कुस्ती खेळली आणि नंतर तो परत जिवंत आहे तसाच निघून आला वगैरे, ह्या गोष्टींना फार अनन्यसाधारण महत्व आहे जर आपण स्मशानभूमी बघितलं तर. सो काहीतरी असणारे ज्याशिवाय या गोष्टींची सुरुवात नसेल झाली असं मला वाटतं. म्हणजे स्मशानभूमीमध्येच भूत भेटतात याची सुरुवात काहीतरी झाली असेल, तर काहीतरी असलं पाहिजे. जन्म मृत्यू हे दोन्हीचं उगमस्थान स्मशानच आहे जर तुम्ही बघितलं तर. जन्माचं कसं काय? आत्मा मुक्त होतो.
त्यानंतरच तो नवीन जन्म घेतो. बरोबर बरोबर, जर तुम्ही मणिकर्णिका घाट बघितला असेल, नाही बघितलेला पण पण ऐकलंय. प्लीज तुम्ही एक्सपिरियन्स करा. एक मूवीही आलेला मसान म्हणून, ओके विकी कौशलचा पहिला मूवी होता येस तो, येस 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 तर त्यात खूप डिटेल मध्ये लिहिलेलं आहे की तो एक्सपिरियन्स कसा आहे. तो स्वतःच लाईक कवटी फोड, लोकांचे कवटी फोडणं, शव जाळणं हे काम तो करत होता त्या त्याच्यात. कवटी, कवटी फोडणं, ओ कवटी फोडणं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतं, बिकॉज त्याच्यावरही लोक तंत्रसाधना करून शरीराचा उपयोग करू शकतात, त्यात प्राण फुंकू शकतात, असेही तंत्र आहेत. सिरियसली? येस आहेत. ओके इवन लहान मुलांना गाडलं जातं, त्यांना जाळलं जात नाही, हो हो त्यांचाही उपयोग करतात काही लोक. येस, प्रेताला कधी एकटं सोडत नाही, आत्मा 45 दिवस एका जागी असतो. 45 दिवस? 45 दिवस असतो. मी 14 दिवस ऐकलो होतो. हा, तो पुढे जात असेल, बट त्यांच्या इच्छा, अतृप्त इच्छा थांबून जातात, राहून जातात. ओके ते पिशाचे युनिट अडकतात. ओके त्यामुळे ते तिथेच राहतात, पिशाचे युनिट. येस ओके. जर तुम्ही ऐकलं असेल आपल्या इतिहासात, इतिहासातही होतं एनसीआरटी मध्ये यक्ष यक्षिणी, या या या, हे भाणामती प्रकार हे खरे आहेत का? हे खरे आहेत. ओके जर तुम्ही लाईक, ऑरा खूप इम्पॉर्टंट असतो माणसाचा. नेगेटिव्ह कोणी असेल तर तुम्हाला लगेच कळेल की हा खूप नेगेटिव्ह वाईब्स येतात त्याच्याकडून, किंवा खूप पॉझिटिव्हिटी वाटते त्याच्याकडे. हे खरं आहे, आत्मा आहे. इवन भगवत गीतेतही लिहिलं आहे आत्मा अमर आहे, आत्मा कधीच मरत नाही. अमरत्वाकडे आपण येऊया, पण त्याच्या आधी साधना पाहिलंय. नाही, मी पाहिलंय की जोपर्यंत कवटी फुटत नाही तोपर्यंत कोण ना कोणतरी एक माणूस जर चितेला अग्नी दिला असेल तर तिथे थांबलेला असतो. हो, आणि येस, मला आठवतंय, कारण ज्यावेळी माझं हे बोलणं झालेलं होतं गावातल्या लोकांसोबत, माणसांसोबत, त्यावेळी त्यांनी सांगितलेलं की अरे कोणतरी घेऊन जातं किंवा कोणतरी येतं तिथे, त्याचा वापर करतात लोक. या या आत्म्याला वश करूनही ठेवतात. सिरियसली? कवटी फुटणं म्हणजे आत्मा पूर्णपणे निघून जाणं शरीरातून. येस, म्हणजे मी तर ते ऐकलंय की ज्यावेळी आपला आत्मा शरीरातून बाहेर जातो आपला ब्रेन सर्वात शेवटी डेड होतो. येस, आणि कुठून ना कुठून तरी, म्हणजे नाकातून गेला असेल तर नाकातून रक्त येतं, कानातून गेला असेल तर कानातून रक्त येतं. सो दॅट हॅपन्स. येस. ओके ओके ओके, थोडस खूप जास्त आहे आणि खूप जास्त डेंजर. या, कंटारा बघितला का? हो पाहिलाय. आणि व्हॉट वॉज इन इट? इफ यू हॅव टू डिकोड कांतारा, देन व्हॉट विल यू से? पहिले की लोकांना बिलीव्ह नव्हतं देवावर, हे एक आहे. पण ही गोष्ट खरी आहे. अंगात येणं हा कॉन्सेप्ट आपल्याकडे नकली मानला जातो खूप ठिकाणी, पण तो आहे. असं होतं भरपूर ठिकाणी. ती मूवी आल्यामुळे लोकांना आता माहितीये, बट ते खूप वर्षानुवर्ष चालू आहे. आणि जसं मूवीत आहे तसंच एक्झॅक्ट नाही घडत, भरपूर गोष्टी आहेत. एक्झॅजरेशन झालंय. तर हे खरं आहे, वराह अवतार एवढं कोणाच्या लक्षात नाही, पण वराह अवतारानेच पृथ्वी वाचवली आहे. येस ओके. डुबताना जी वरती आपण जर फोटोज बघितले तर वराह अवतारने पृथ्वी वाचवली आहे. ओके ओके. आणि साधना बद्दल काय सांगत होतीस? की खूप क्युरियस होती मी की हे नक्की काय आहे, हे लोक असं करतात. मी खूप ऐकलेलं भरपूर साधनांबद्दल, जसं कर्णपिशाचनी म्हण, जी कानात येऊन सांगते तुमची पिशाचनी की हा हे होणार आहे. भरपूर लोक असं मानतात की जे बागेश्वर धाम मधले जे बाबा आहेत त्यांनी कर्णपिशाचनी साधना केली आहे असं मानतात. ही काही नेगेटिव्ह नाहीये, साधना प्रत्येक आहेत, ज्या आहेत त्या आहेत, आणि ज्याचा त्याच्यावर विश्वास असेल त्याने ठेवावं, ज्याचा नाही त्याने नाही ठेवलं तरी काही हरकत नाहीये. पण माझं हे कळकळीची विनंती आहे की कोणी प्लीज ते युट्यूबचे व्हिडिओ बघून स्वतः हा शहाणपणा करायचा प्रयत्न बिलकुल करू नये. करून झालेला आहे माझा म्हणून मी सांगते. ओके, मला आवडेल नक्की सांगेल. कोणीतरी मला महाकालीची उपासना सांगितलेली, ओके, ते मी फक्त ऐकली, पण त्याचा मेन प्रोसिजर मला माहित नव्हता. आता कालीचा बीज, प्रत्येक बीज मंत्र हा शापित असतो. प्रत्येक देवाचा बीज मंत्र हा शापित असतो. जसं महाकालीचा एकच मंत्र तुम्हाला माहित असेल की ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे, पण तिचा मूळ मंत्र जो बीज मंत्र आहे तो ओम क्रीम नमः आहे. okay. तो शापित आहे. okay. तो प्रत्येक बीज मंत्राला शापमुक्त करण्यासाठी काही प्रोसिजर आहेत, जे दुर्गा सप्तशती मध्ये ऑलरेडी जो शापित ग्रंथ आहे त्याच्यातला प्रत्येक मंत्र ऋषींनी ज्यांनी लिहिला, वेदव्यासजींनी, त्यांनी ऑलरेडी तो शापित केलेला आहे की कोणी त्याचा मिसयूज करू नये म्हणून. तर हे मंत्र शापित आहे, त्यांच्यासाठी वेगळी साधना केली जाते. प्रत्येक प्रोसिजर असतं.
पाणी ठेवण्यापासून, आसन ठेवण्यापासून, शुद्धी मंत्रापासून, प्रत्येक गोष्टीचा एक एक मंत्र आहे, ती प्रोसिजर आहे, ती मी फॉलो नाही केली. ओके. मी फक्त आसन ग्रहण केलं, ते जी शुद्ध प्रोसेस शुद्धी वगैरे ती केली होती नॉर्मल. आणि 3 वाजता रात्री मी बसले साधना करायला. समोर मी उग्र रूपाची प्रतिमा ठेवली होती कालींची, आणि माझं एवढंच होतं की मोटिव तुमचा क्लिअर आणि चांगला असला पाहिजे, तेव्हा देव मदत करतो. हा अजूनही आहे, पण तेव्हा मला मूळ प्रोसिजर माहीत नव्हतं की काय कसं असतं. तर बसले मी साधना केली, मंत्र जाप कंटिन्युअसली करत झालं, सुरू झाला. थोडा वेळ झाला, काहीच नाही वाटलं. दुसऱ्या दिवशी सेम प्रयोग केला. असं मी कंटिन्युअसली गुप्त नवरात्रीमध्ये 7व्या दिवसापर्यंत केलं. 7व्या दिवशी अचानकपणे मला असे आपण जुगनू म्हणतो त्यांना, रात किडे, तसं काहीतरी दिसायला लागलं घरात. मी थोड्या निरखून बघितलं तर ते किडे नव्हते, वेगळंच काहीतरी होतं. नंतर त्यांनी असा आकार घ्यायला सुरुवात केली, घरात धूर धूर निर्माण झाला, जरी मी काही पेटवलं नव्हतं. ओके. हा, सगळं पडलं समोरचं सामान, माझ्याकडून चुकी झाली काहीतरी हे मला कळलं. मग ते शमायाचना, षोडशोपचार ते थोडंफार करावे लागतात, ते नशीब मला माहिती होते, मी केले. पण हा एक्सपिरियन्स खूप डेंजर होता की बिना तुमचं काही नॉलेज नसताना, काही नसताना तुम्ही असं भयानक प्रयत्न करू नका. नंतर मी विचारलं भरपूर गुरुजींना, लोक आता ॲस्ट्रॉलॉजीमुळे खूप कनेक्टेड झाली आहेत जे गुरु आहेत, तर त्यांनी सांगितलं की नाही असं हे चुकीचं, तू ओल्ड सोल असल्यामुळे तुला हार्म नाही झालं, तुझी साधना लवकर पूर्णत्वाला आली होती, पण तू घाबरलीस मेन मुद्द्यालाच. मग मला कळलं की प्रत्येक देवतेची पूजा करताना त्याचा गण तुमच्या संगती आधी येतो, तो तुमची परीक्षा घेतो, ती तुम्ही परीक्षा पास झाल्यानंतर मग तो मेन देवती संगती तुमची मुलाखत करून देतो. ओके. ही खरी कॉन्सेप्ट आहे. आपल्याकडे सुद्धा गणपती सोबत गणोबा देतात. हो, गणपती ज्यावेळी बसतात त्यावेळी गणपती गणोबा दिले जातो. शिवचे गण आहेत. ओके. देवीचे गण आहेत. आता माझ्या मते लास्ट पार्टलाच येतोय मी, कारण खूप जास्त मिळाले आणि त्याच्यावरती प्रोसेस झाली पाहिजे. सो असं म्हणतात की हनुमानजी अमर आहेत. आता तो नवीन मूवी पण येतोय माझ्या मते, आदिपुरुष येतोय, तर त्याच्यामध्ये प्रत्येक थिएटरमध्ये एक सीट त्यांनी रिझर्व ठेवायचा डिसिजन घेतला फिल्म मेकर्सनी. सो म्हणजे हनुमानजी खरंच अमर आहेत का, याच्याबद्दल तू काय वाचलंयस? हनुमानजी खरं, आता मी हनुमान साधना केली होती आणि ती सफल झाली. काय साधना केलेली? हनुमान साधना केली होती मी, हनुमान चालीसाची साधना. पहिले मी कॉन्सेप्ट सांगेल की ते अमर आहेत का नाही. 7 चिरंजीवी आहेत टोटल पृथ्वीवर, ठीक आहे, त्यातले एक हनुमानजी आहेत. ते प्रत्येक युगात होते. मी ऐकले ते लाईक द्वापार युगात राम जेव्हा जातात लाईक स्वतः दाह संस्कार करायला स्वतःचाच, तेव्हा हनुमानजी बोलतात की नाही मलाही यायचंय तुमच्या सोबत. ते म्हणतात नाही तुझी पुढे गरज आहे, तू थांब इथेच. ओके. तर तरी तो नाही सोडत. त्यानंतर हनुमानजी लाईक खूप हट्ट करतात, खूप हट्ट करतात. त्यानंतर रामजी स्वतःची एक अंगठी काढतात, एका खड्ड्यात टाकतात. त्याच्यानंतर मग सांगतात की ती शोधून ये, तोपर्यंत मी थांबतो, मग आपण डिस्कस करू. त्यानंतर ते निघून जातात आणि हनुमानजी खाली सूक्ष्म रूप घेऊन ते पूर्ण खाली जातात की बाबा अंगठी शोधू. तर तिथे अंगठींचा खूप ढीग असतो. मग तिथे वाल्मिकीजी येतात, ते विचारतात की काय झालं, तुम्ही काय शोधताय? तर ते म्हणे हनुमानजीची लाईक रामजींची अंगठी हरवली आहे. तर तिथे अंगठींचा ढीग बघून ते सांगतात की हे झालंय, हे कंटिन्यू चाललंच आहे, हे युगायुगांचा प्रवास आहे आणि तो तुला करायचाच आहे. ओके. मग ते कलयुग नंतरही राहतील, त्याच्यानंतरही राहतील, त्याच्यानंतरही राहतील. ओके. ओके. आणि तू साधना कोणती केलेली? हनुमानजींची साधना. लोक आता सध्या तरी खूप क्रेज वाढलाय की 11 दिवस 11 वेळा हनुमान चालीसा लोक बोलत आहेत. तर तुम्ही एक लाईन जर नीट ऐकली त्या हनुमान चालीसेमधलीच की जो सदबार पाठ कर कोई छूट ही बंदी महासुख होई, तर जे राजश्री नंदीजी आहेत ते एकदा मला भेटले होते. राजश्री नंदी म्हणजे जे खूप मोठे तांत्रिक आहेत, ते त्यांचे ऑलरेडी पॉडकास्ट खूप रिलीज झाले आहेत. मला लकीली ते भेटले होते ऋषिकेशला असताना. तर त्यांनी मला सांगितले ती साधना की अशी अशी आहे, तू कर, तुला नक्की काहीतरी फरक पडेल. तर मी केलं. मला सतत आजार पण थोडंफार होतं. तर बजरंग बाण प्लस हनुमान चालीसा 7 वेळा 7 वाजता
मी सुरू केलं सकाळी होतं. संध्याकाळी? संध्याकाळी ओके. सकाळी करू शकता. सकाळी बजरंग बाण मोस्टली सकाळी अर्ली मॉर्निंग, नाहीतर डायरेक्ट संध्याकाळी वाचलं जातं. ओके. हनुमान चालीसा तुम्ही कधीही वाचू शकता. आणि खूप रेअरली बजरंग बाण वापरला जातो, बिकॉज ती एक शपथ आहे रामाला, रामाची हनुमानाला, सॉरी. हां, तर ती पूर्ण करच बाबा तू असं असतं ते. ओके. मग ही साधना माझी कम्प्लीट झाली. तुम्ही ती साधना करू शकता, 7 वेळा हनुमान चालीसा वाचा, त्याच्यानंतर बजरंग बाणचा एक पाठ करा, प्लस रामस्तुती शेवटी बोला, सिम्पल. तुमच्या मनोकामना लगेच पूर्ण होतील. ओके. कधी केलेली ही साधना? 2 महिन्यांपूर्वी. आणि तुझी पॉडकास्टची मनोकामना पूर्ण होती, कसं वाटतंय मग? खूप छान वाटतंय. वाराणसी घाट याच्याबद्दल एक बरंच ऐकलं जातं, बरंच बोललं जातं. बिअर वायसेपनं तर त्याच्यावरती पॉडकास्ट केले. सो मला त्याच्याबद्दल लाईव्ह ऐकून घ्यायला आवडेल. किंवा लाईव्ह तुम्ही काय ऐकलंय? की तिथे एनर्जी खूप जास्त डिफरंट आहे आणि इट अफेक्ट्स यू इन गुड वे, और आय डोंट नो, पण इट अफेक्ट्स यू. मनकर्णिका घाट बद्दलच बोलताय तुम्ही, राईट? येस 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 येस, मनकर्णिका बद्दलच बोलतोय. आणि इतकं की ते सहन नाही करू शकत, म्हणजे काही लोक मध्यात जाऊन परत रिटर्न फिरतात वाटतं. हो, कारण की तिथे लाखो संख्येने मृत शरीर आहेत, त्यांचे दाह संस्कार केले जातात. ओके. खूप जास्त प्रमाणात. आणि जे दाह संस्कार करतात त्यांना काहीच फरक नाही, त्यांच्या चेहऱ्यावर कोणते भाव दिसणार नाहीत, तिथे कोणी रडतही नाही. मग शेवट हा आहे माणसाचा, आयुष्याचा. एवढं सगळं तुम्ही करता, एवढं सगळं भांडता, आपण भरपूर काही गोष्टी एक्सपेक्ट करतो, खूप लाईक स्वप्न आहेत आपली, कोणाला त्रास देतो, कोणाला अगदी चांगलं करतो, पण शेवट हा आपला तोच आहे. आपल्याला एकटंच यायचंय आणि एकटंच जायचंय, हा सत्य आहे, हे नाही बदलू शकत तुम्ही. सो टू मच इन्फॉर्मेशन टू प्रोसेस, सो आय मे बी स्टॉप हियर. या अँड थँक्यू सो मच, तू आलीस वेळ काढून. वेलकम. छान वाटलं मला ऍक्च्युली. आय होप मी जे पहिल्यांदा प्रॉमिस केलं होतं तुला की आय डू जस्टिस, आय होप मी थोड्याफार प्रमाणात का होईना. तुम्ही केलंय आता मला माझ्यावर की मी दिलंय का ते जस्टिस बरोबर. सो मी रिलीव्ह आहे. आणि शेवटी काय बोलायचं? पोयम आहे माझी छोटीशी. ओके, मला आवडेल. ठीक. परमेष्ठी गुरु जो कह गए वो विषय आज भी चर्चित है. शिक्षक हो या शिक्षिका हो, परम पूज्य ही अर्जित है. कुछ लिखे थे पुराणिक उपन्यास में, शिष्य थे गुरु की आस में. कुछ सीखे थे गुरुकुल में, कुछ सीखे थे वनवास में. बात चाहे अर्जुन की हो या कर्ण की हो, चाहे किसी भी वर्ण की हो, महत्व गुरु का पूछते रहोगे, बिना गुरु के झूठते रहोगे. महानता क्या है गुरु की, ये गुरु ने ही दिखला दी, मात्र मिट्टी की मूरत ने ही तीरंदाजी सिखला दी. बचपन था, नादान था मैं, महज एक इंसान था मैं. विद्यालय में प्रवेश हुआ, आधुनिक सभ्य सा भेष हुआ. शिक्षा मिली, मैं बूंद से झील बना. लहजा मनुष्य में तब्दील हुआ, मुझे शरण मिली, मैं बड़ा हुआ, मिट्टी से मैं खड़ा हुआ. इसीलिए श्री कृष्ण और गुरु द्रोणाचार्य समीप, मेरे गुरु की छब ही कुछ निराली है, वो एक अकेला परिपूर्ण ही 100 लोगों पे भारी है. क्या बात है, मस्त. थैंक यू. मस्त. यस, थैंक यू.